शिवसेना आमदारांसाठी व्हीप जारी करण्यात आलेला आहे। पावसाळी अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित राहण्याचं फरमान शिवसेना पक्षाकडून देण्यात आलेला आहे। 5 आणि 6 जुलैला विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन होत आहे। 2 दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे आणि पुरवणी विनियोजन विधेयकावरती चर्चा होणार आहे या अधिवेशनात। या अधिवेशनात पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयक यावरती चर्चा, मतदान करून मंजूर करण्यात येणार आहेत आणि त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिलं पाहिजे असा पक्षादेश आणि व्हीप पक्षादेश व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी काढलेला आहे। शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आहेत ते कार्यालय या पत्राद्वारे शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आलेला आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे म्हाडा वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी दिलासादायक बातमी। म्हाडानं थकीत सेवा शुल्कावरील तब्बल 400 कोटी रुपयांचं व्याज माफ केलंय। 1 एप्रिल 1998 ते 2021 पर्यंतच्या थकीत सेवा शुल्कावरील व्याज माफ करण्यात आलंय। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते ई बिलिंग प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली। तसंच थकीत सेवा शुल्क एकत्र न भरता 5 वर्षात 10 हप्त्यात भरू शकतात। सीएची परीक्षा स्थगित करायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। दरम्यान इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया म्हणजेच ICAI ने या परीक्षेसाठी दुसरी संधी द्यायला सहमती दर्शवली आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्ट उद्या यासंबंधी आदेश देणार आहे। जुलैमध्ये सीएची परीक्षा होणार आहे, ती कशी घेतली जाईल याबाबत सविस्तर माहिती देण्याचे निर्देश कोर्टानं दिले। बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची। अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या आंबाशी धरणाची भिंत खचली, तसंच आमखेड धरण फुटल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। झी 24 तासनं ही बातमी लावताच प्रशासन खडबडून जाग झालंय। जेसीबीच्या मदतीनं धरणाच्या उजव्या बाजूनं सांडवा खोल आणि रुंद करण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे। खचलेली भिंत फुटू नये याकरता धरणातील पाणी बाहेर काढणं गरजेचं असल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती। येवल्यातील डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूल व्यवस्थापन आणि पालकांमध्ये संघर्ष सुरू आहे। शाळेच्या सक्तीच्या फी वसुली विरोधात 100-150 पालकांनी आंदोलन केलं। कोरोना काळात शालेय शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं सुरू आहे, मग संपूर्ण फी वसुली का केली जाते असा सवाल या पालकांनी केलाय। तर संपूर्ण फीवरती शाळा ठाम राहिल्यानं पालकांनी शाळेबाहेर घोषणाबाजी करत 3 तास आंदोलन केलं। तोडकाम झालेल्या पुण्यातील आंबिल ओढा परिसराची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पाहणी केली। पालकमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप होतोय। त्याबाबत नितीन राऊत यांना विचारलं असता मंत्री आणि काँग्रेस नेता म्हणून निष्पक्ष चौकशीची मागणी त्यांनी केली। यावेळी त्यांनी भाजपचे महापौर आणि पालिका अधिकाऱ्यांवरती आगपाखडही केली, मात्र अजित पवारांबाबत विचारलं असता त्यांनी काढता पाय घेतला। भंडाऱ्याची उधळण म्हणजे